नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. धुळे राईनपाडा येथे मुले पळवणारे समजून जमावाने 5 भिक्षुकांच्या केलेल्या हत्या प्रकरणी 25 आरोपींना न्यायालयीन कोठडीत, तर रविवारी अटक केलेल्या 2 आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश साक्री न्यायालयाने सोमवारी दिले. दुपारी पोलीस बंदोबस्तात सर्व आरोपींना न्यायालयात आणण्यात आले. राईनपाडा या आदिवासी बहुल भागात 1 जुलै रोजी हत्याकांड घडले होते. अफवेमुळे बळावलेल्या संशयातून मंगळवेढा येथील 5 निरपराध भिक्षुकांना जमावाने ठेचून मारले होते. आतापर्यंत 27 आरोपींना अटक झाली. पिंपळनेर पोलिसात 12 प्रमुख संशयितांसह जमावाविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल केलाय. 23 संशयितांना दुसऱ्या दिवशीच अटक केली होती. 12 प्रमुख फरार संशयितांपैकी 4 पकडण्यात आले आहे. रविवारी दसरथ पिंपळसे व गुलाब पाडवी यांना अटक करण्यात आली. तर साक्री घटनेच्या निषेधार्थ नाथपंथीय डवरी समाजातर्फे सोमवारी करमाळा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना जलद न्यायालयात खटला चालून तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी. पीडित कुटुंबाच्या वारसदारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे आणि प्रत्येक पीडितांच्या कुटुंबाला 25 लाखांचे आर्थिक सहाय्य करावे आदी मागण्या करण्यात आल्या. पुढील बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.